नमस्कार मित्रांनो मी शंभरच खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फ्रिंड निफ्टीचा पोस्ट मार्केट अॅनालिसिस मा आधी आज जी होती ती होती मंथली एक्सपायरी आणि कालची कंडिशन होती की मार्केट मोठ्या प्रॉफिट बुकिंगच्या तयारीत किंवा अगदी मागच्या सात आठ दिवसापासून व्ह्यूज पाहिले तर आपण त्या दिशेनेच बोलतो आहे की ज्या दिशेने मार्केट चाललं आहे म्हणजे आपण कुठे त्याच्या ऑपोजिट जायचा प्रयत्न करत नाही आहे परंतु उद्या आहे शुक्रवार आता उद्या काय होणार उद्या एक बाउन्सबॅक दाखवेल का तो ट्रॅप करणार आहे तुम्हाला समजून घ्या उद्या हा ट्रेड कुठे बनेल या सगळ्या गोष्टी समजतील तत्पूर्वी जर तुम्हाला रोजचा एक भन्नाट ट्रेड प्रॉपर अनालिसिस युट्यूब प्रमाणेच हवा असेल तर आमचा टेलिग्राम आहे शंभूराज खमकर्स ट्रेडिंग अकॅडमी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावरूनच जॉईन करा कारण आजकाल आमच्या नावाने खूप सारे फेक अकाउंट बऱ्याच जणांनी बनवून ठेवलेले आहेत तर तुमची गफलत होऊ नये म्हणून ती लिंक आहे डिस्क्रिप्शन तिथून जॉईन करा कारण तुम्हाला याच्याबरोबर तिथे पण चांगली माहिती मिळणार आहे तर बघूया उद्याची काय कंडिशन याच्यामध्ये बनतीये तर एक गोष्ट इथे मला अशी काय वाटते बघा की नॉर्मली आज जवळपास तिसरा ते चौथा दिवस आहे की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आजची कंडिशन काय दिसते आपल्याला की मार्केट एका रेंजमध्ये दुपारच्या सत्रानंतरनं थोडं रेंज, सत्रा रेंज बाउंड राहिलं ओके सकाळी पहिल्या सत्रामध्ये सेलिंग आलं नंतर त्याच्यामध्ये तेवढा जोश नव्हता ओके याचा अर्थ काय होऊ शकतो तर उद्या मार्केटमध्ये पॉसिबिलिटी आहे की बॅक दाखवेल मग तो, तो कन्फर्मेशन कुठे होणार आहे आपल्याला तर अठरा नऊशेच्या वरती जर निफ्टीचा स्पॉट गेला तर समजून चालायचं इथून बॅक येईल तिथे माझ्या कॉलच्या पोझिशन बनतील परंतु घेऊ नका ओके तर असं वाटेल उद्या की वर चालले चला कॉल मध्ये बसायचं तर थोडं असते कदम चालला कारण उद्या कदाचित अपोजिट मुवमेंट येण्याची शक्यता जास्त आहे आता मग खाली पडू शकतं शंभर दीडशे पॉईंटचा फॉल येणार मार्केटची जी काही दिशा चालू आहे याच्यामध्ये तर ती आणखीन खाली येणार आहे आणि मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की मोठ्या पोझिशनमध्ये काय करायचे त्यामुळे व्हिडिओ सगळा पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याचं पण मी थोडा आयडिया देऊन चालेल अठरा आठशे तीसच्या खाली अठरा सातशे पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी आहे क्लिअर आता बँक निफ्टीची चर्चा करूया बँक निफ्टीमध्ये काय दिसते बघा तर नॉर्मली इथे पण मला तीच कंडिशन जाणवतीये की ऑलरेडी सेलिंग जोरदार चालू आहे आणि दुपारच्या म्हणजे सेकंड हाफमध्ये मार्केट जर दोन भागामध्ये डिवाईड केलं तर नॉर्मली बारा नंतरच्या सेशनमध्ये मार्केट पूर्णपणे फ्लॅट होतं आणि थोडं वरच्या दिशेने जात होतं मग तेजी करायची का उद्या तर बेचाळीस हजार तीनशे वीस किंवा बेचाळीस हजार तीनशे तीस अजून दहा पकडून चाला त्याच्यावर जर स्पॉट गेला तर तुम्हाला तेजीचे संकेत देईल जो तुम्हाला बेचाळीस सहाशे आणि बेचाळीस आठशे या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो ओके आणि जर बेचाळीस शंभर ब्रेक केला तर तो थो थोडा खाली जाईल परंतु उद्या एक लोअर शॅडो बनवायची शक्यता जास्त आहे थोडी एक टेल बनवेल आणि एक बॅक दाखवेल तो कारण आपल्या ज्या काही रिट्रेसमेंट लेवल होत्या काढलेल्या त्याप्रमाणे मार्केटमध्ये एक नॉर्मल जे काही करेक्शन गरजेचं ते गरजेचं होतं ते पूर्ण झालंय इथून आम्हाला थोडा बाउन्सबॅक अपेक्षित आहे <coughs> आता फिन निफ्टीची चर्चा करूया फिन निफ्टीचं काय गणित बनतंय बघा याच्यामध्ये पण तुम्हाला असं भन्नाट फॉल दिसतोय खबर येस तर ऍक्च्युली याच्यामध्ये पण तीच कंडिशन आपल्याला बनतीये की याच्यामध्ये पण पूर्ण तो फॉलिंग कंडिशनला आहे अठरा हजार नऊशे पन्नास क्रॉस केलं फिन निफ्टीने तर तुम्ही तेजीचा विचार करा क्लिअर त्याच्यावरती तुम्हाला एकोणीस हजार आणि एकोणीस हजार शंभर हे महत्वाचे पॉईंट असतील अप साईडला ओके परंतु इथे गाडीत जरी बसला कॉलमध्ये समजा वाटलं कॉल घ्यावा तर पटकन बाहेर पडाय जास्त मोठं प्रॉफिटची अपेक्षा ठेवू नका कॉल त्या मनाने पाळणार नाहीत लक्षात ठेवा ओके आणि अठरा हजार आठशे सत्तरच्या खाली जर गेलं तर पुन्हा एकदा पुटमध्ये एंट्री बनेल आणि तो तुम्हाला अठरा सातशेपर्यंत घेऊन जाईल असं आपला अभ्यासत्ताच्या कंडिशनला सांगतोय थोडक्यामध्ये काय तर मार्केटमध्ये उद्या एक ची गरज आहे ओके बाउन्सबॅक येऊ शकतो परंतु दिलेल्या ले लेवल पण महत्वाच्या आहेत मला काय वाटतं याला इम्पॉर्टंट नाही आहे चार्ट काय सांगतो आणि कुठे काय करायचं ते मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगितले आता मोठ्या सा पोझिशनचा आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करूया तत्पूर्वी काही चार स्टॉकचं आम्ही अनालिसिस केलं होतं की जी स्टडी पर्पजसाठी मी तुम्हाला शेअर करतोय पहिला असेल एंजल वन लिमिटेड अँजल वनमध्ये मध्ये आम्हाला पुन्हा एकदा याच्यामध्ये वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय चोवीसशे सहाच्या रेंजमध्ये आहे चोवीसशे दहाच्या वरती वन वर लक्ष ठेवा याच्यामध्ये एक चांगली स्पाइक येण्याची शक्यता आहे दोन नंबरचा स्टॉक असेल उद्या क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण लिमिटेड आता हा क्रेडिट मध्ये आपल्याला काय दिसते नॉर्मली जर आपण पाहिला गेलो याच्यामध्ये तर आजचं जे काही क्लोजिंग याच्यामध्ये तर पंधराशे ला झालेलं आहे पंधराशे एक्कावन्नच्या वरती याच्यावर लक्ष ठेवा दोन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये तीन नंबरचा सॉरी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड की जो डाऊन साइडचा आहे याच्यामध्ये पंधराशे आठचं च आजचं क्लोजिंग आहे मला असं वाटतं की पंधराशेच्या खाली याच्यामध्ये लक्ष ठेवा पुन्हा एकदा जोरदार सेलिंग याच्यामध्ये उभं राहू शकतं किंवा तो खालच्या दिशेने येऊ शकतो आणि चार नंबरचा जो स्टॉक असेल तो आहे एच बँक लिमिटेड एच डी एफ सी बँकेमध्ये चौदाशे बासष्टचं आजचं क्लोजिंग आहे चौदाशे साठच्या खाली त्याच्यावर लक्ष ठेवा याच्यामध्ये शानदार फॉल येऊ शकतो क्लिअर झालं सगळ्यांना आता तुम्हाला जर वाटते की असे स्टॉक आम्हाला अजून चांगले हवेत तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डिमॅटचं अकाउंट दिलेलं आहे ते ओपन करा ना आमच्याशी कनेक्ट व्हा की जो एक मार्ग आहे की ज्याच्या थ्रू आम्ही तुम्हाला काही स्टडी पर्पज मटेरियल देऊ शकतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि काही नॉर्मल ट्रेडिंगसाठी आता येतो प्रश्न की पोर्टफोलिओचं करायचं काय येते त्याची थोडी चर्चा करू येते लक्षात ठेवा आजची कंडिशन अशी आहे की मार्केट पडत आहे आता जर तुम्ही काही पोझिशन मागच्या तीन चार महिन्यामध्ये उभे केलेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही अगदी चाळीस पन्नास टक्के प्रॉफिटमध्ये आहात किंवा एक हेल्दी प्रॉफिट तुम्हाला इथे होतोय तर तुमच्या ज्या काही शॉर्ट टर्मच्या पोझिशन आहेत यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रॉफिट बुक करा म्हणजे जर तुम्ही शंभर शेअर्स घेतले असतील तर इथे मी साठ एक शेअर्स विकेल आणि बाहेर पडेल कारण इथून कंडिशन दाखवतं की मार्केटमध्ये खाली येतोय म्हणजे तो, तो प्रॉफिट तुमचा कमी होण्यापेक्षा खिशात पाडून घ्या आता ज्या लॉग टर्मच्या पोझिशन आहेत आणि ज्या तुमच्या नॉर्मली सात सात आठ दहा टक्के प्रॉफिटमध्ये असतील समजा ज्यांनी लेट एंट्री केली त्यांनी तर त्यांनी ते काही गडबड करू नका त्यांनी खालच्या लेवलला ॲव्हरेज करा कारण तुम्ही ते लॉसमध्ये बाहेर पडणार आणि तो थोडा खाली गेला की बाउन्स बॅक देईल परत तुम्ही कन्फ्यूज होणार तिथे तर जे नॉर्मली आठ दहा टक्के प्रॉफिटमधले पोझिशन आहेत ते ॲज इट इज ठेवा खाली गेल्यावर तुम्ही तिथे ॲव्हरेज करा आता खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असेल तर तिथे तिथून थोडं बाहेर पडा म्हणजे ज्यांचा पोर्टफोलिओ बॅलन्स नाही ज्यांना बॅलन्सिंग म्हणजेच काही माहीत नाहीये तर त्यांच्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट असेल साधा सिम्पल फंडा लक्षात ठेवा आणि भिण्याची गरज आहे का तर नाहीये हे नॉर्मल करेक्शन आहे अजून हजार दीड हजार पॉईंट निपटी खाली जाऊ शकते मग इथे तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला समजला पाहिजे आणि या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि ज्यांना वाटतं की हे गरजेचंही शिकणं शिकल्याशिवाय नाही जमणार ते मुंबईमध्ये आम्हाला जॉईन करू शकतात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर रोजी जिथे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे सगळ्या गोष्टी कशा करायच्या शिकवणारे जेणेकरून तुम्हीही त्यानंतरनं स्वतःहून करू शकता या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ओके धन्यवाद